मालेगाव इथल्या एकंदरीतच कोरोना व्यवस्थापनाबद्दल सर्वच पातळींवरती खूपच चिंता होती, परंतु आता एक चांगली गोष्ट अशी दिसून येते आहे की एक संख्या वाढण्याचं प्रमाण जे आहे ते खूप प्रमाणावरती हळूहळू कमी होत चाललेलं आहे. जिल्ह्याचा जर विचार केला तर 1001 रुग्ण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेले होते, परंतु त्यापैकी 735 जणांना आपण डिस्चार्ज देऊ शकलेलो आहोत, ज्यांचे उपचार अतिशय योग्य प्रकारे झाले, वेळेत झाले आणि 735 लोक घरी गेले. हे घरी गेलेले जे लोक आहेत त्यांच्यापैकी आत्तापर्यंत कुणीही अशी व्यक्ती परत आपल्याकडे आलेली नाही की ज्याने अशी तक्रार केली की त्यांना पुन्हा काही त्रास झाला आहे किंवा काय झालं आहे, असं कुणीही व्यक्ती आलेलं नाही. दुसरं असंही उदाहरण आपल्याला दिसलं नाही की यापैकी कुणा व्यक्तीच्या घरच्या लोकांना काही लागण झालेली आहे आणि ते पॉझिटिव्ह आलेले आहेत, असंही उदाहरण आपल्याला दिसलेलं नाही. त्यामुळे हे पेशंट अतिशय व्यवस्थितरित्या बरे झालेले आहेत आणि आपली जी डिस्चार्ज पॉलिसी नवीन आहे, 7व्या 8व्या 9व्या दिवशी टेम्परेचर घ्यायचं आणि नॉन सिम्प्टोमॅटिक लोकांना घरी सोडायचं, ही खरोखर अतिशय चांगली परिणामकारक अशी सिद्ध झालेली आहे. आता आपण दुसऱ्या गोष्टींकडे देखील मालेगावच्या बाबतीत लक्ष देतोय की आपला डबलिंग रेट अतिशय कमी झाला आहे. पूर्वी 15 एप्रिलला हा डबलिंग रेट 2.2 दिवस होता, म्हणजे दर तिसऱ्या दिवशी पेशंट डबल होत होते. आज जवळपास 35 दिवसांवरती आपण आलेलो आहोत, म्हणजे 1 महिन्यानंतर पेशंट डबल होतात. गेल्या 2-3 दिवसामध्ये कुणीही पेशंट दिसलेले नाहीत. आपण स्वतःहून नागरिकांना आता आवाहन पण करतोय की लक्षणं जर असतील तर आमच्याकडे या, आणि एक मोठी सर्व्हेची मोहीम आपण सुरू करतोय जेथेतून जर काही कोमॉर्बिड पेशंट असतील, जे शुगर डायबिटीस असलेले मंडळी असतील, त्यांना आपण आधीच त्यांची टेम्परेचर वगैरे घेणार आहोत, तर त्यामध्ये देखील सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं. आपण जे CCC तयार केलेत किंवा DCHC तयार केलेत किंवा कोविड हॉस्पिटल तयार केलेत, तिथे पेशंटचं मनोधैर्य टिकून राहावं म्हणून आपण विविध उपक्रम घेत आहोत. काही संस्था आपल्याशी जुळलेल्या आहेत, तिथल्या आहाराची व्यवस्थित काळजी आपण घेत आहोत आणि एकंदरीतच आता आम्हाला एक प्रशासन म्हणून तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींनी जे अभूतपूर्व सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी एकत्रित जर विचारात घेतल्या तर असं दिसून येतं की आपण कोरोनाची मॅनेजमेंट अतिशय व्यवस्थितरित्या आता करण्याच्या क्षमतेचे झालेलो आहोत. आता आपल्याला इतरही गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे करून मालेगावची जी ओळख आहे, जे आपले पॉवर लूम्स आहेत, ते आपल्याला सुरू करायचे आहेत, जेणेकरून बहुतांश लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांचं जीवन पूर्वपदावर येईल म्हणून आपण एक कमिटी गठीत केलेली आहे, ज्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर, महापालिकेचे प्रतिनिधी, पोलीसचे प्रतिनिधी आणि लेबर डिपार्टमेंटचे प्रतिनिधी असणार आहेत. मी स्वतः 3-4 मीटिंग्स वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर घेतल्या, सगळ्यांचं अतिशय सकारात्मक सहकार्य त्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की जूनच्या 1व्या आठवड्यात निश्चितपणाने पॉवर लूम जो आपल्या जीवनाचा तानाबाना आहे त्याचा खडखडाट सुरू होईल आणि मालेगाव पूर्वपदावर येईल. त्याचबरोबर 2-3 महिने बेरोजगार